आशा आपण पाहता डिस्कवरी न्यूज. डिस्कवरी न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे. पाहूया शादी काय ठळक घडामोडी. शिवसेनेच्या युवा सेनेचे डोंबिवली उपशहर प्रमुख ओंकार तांबे आणि आरोग्यधम धनसंपदा फाउंडेशनचे संस्थापकीय अध्यक्ष जितेंद्र पाटील यांचा वाढदिवस नुकताच संपन्न झाला. सदर दिवसानिमित्त विविध लोकोपयोगी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यात युवा सेना व चिदानंद चॅरिटेबल ट्रस्टची ब्लड बँक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रक्तदान शिबिर युवा सेना व आरोग्य धनसंपदा फाउंडेशनच्या वतीने राबवण्यात आलेले मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर तसेच जंतुनाशकाची फवारणी अशा विविध उपक्रमांचा समावेश होता. यातील आरोग्य शिबिरात ज्या रुग्णांना शस्त्रक्रिया करून घेणे आवश्यक आहे अशा रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया व्हावी यासाठी विशेष सुविधा करण्यात आली होती. जितेंद्र पाटील तथा ओंकार तांबे हे अनेक वर्ष सामाजिक कार्यात सक्रिय आहेत. विविध सामाजिक आणि लोकोपयोगी उपक्रमात नेहमीच त्यांचा सक्रिय सहभाग असतो. त्यांचा वाढदिवसही याच प्रकारे लोकोपयोगी कार्यातून साजरा करण्यात आला. यावेळी विविध मान्यवरांनी जितेंद्र पाटील तथा ओंकार तांबे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. ब्युरो रिपोर्ट, डिस्कवरी टीव्ही न्यूज. युवा सेनेचे उपशहर प्रमुख माननीय ओंकार तांबे साहेब आणि आरोग्य धनसंपदा फाउंडेशनचे अध्यक्ष मी जितेंद्र पाटील आज आमच्या वाढदिवसानिमित्ताने आज मेडिकल कॅम्प घेण्यात आलेला आहे. या कॅम्पमध्ये मोफत शस्त्रक्रिया आणि रक्तदान शिबिर हे उपलब्ध आलेले आहे. ज्या काही रुग्णांना मोठे काही आजार असतील जे काही ऑपरेशन करायचे असेल यांना सर्व काही आपण फ्रीमध्ये करण्यात येणार आहे. इथे या ठिकाणी ॲम्ब्युलन्सची व्यवस्था पण आम्ही केलेली आहे. आतापर्यंत 100 अधिक रुग्णांनी या ठिकाणी नोंदणी करून तपासण्या केलेले आणि हे सर्व फ्री कॉस्टमध्ये कुठले चार्जेस न घेता आणि उद्या या ठिकाणी येऊन त्यांना लॉयन्स ताराचंद बाप्पा हॉस्पिटल सायन या ठिकाणी ॲडमिट करण्यात येणार आहेत. माननीय ओंकार तांबे साहेब यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. जितेंद्र पाटील यांचा वाढदिवसाच्या शुभेच्छा, हार्दिक शुभेच्छा त्यांना माझ्याकडून. तर या होत्या डिस्कवरी टीव्ही न्यूज. तुम्हाला आमच्या संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात. 9388420420. तर वेळ झाली निरोप घेण्याची. उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस. तोपर्यंत धन्यवाद.